नमस्कार मंडळी, मी गजानन जाधव, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर. हवामानाचे अंदाज आपण देत असतो दर सोमवारी. त्यानुसार सोमवार दिनांक 19 फेब्रुवारीला आपण रविवारपासून वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि अचूक अंदाज आल्यानंतर त्याचा आपण अंदाज देऊ याबद्दल माहिती सांगितली होती. त्याप्रमाणे परत 22 तारखेलासुद्धा आपण एक हवामानाचा अंदाज अपडेटेड पाठवला होता. आता पूर्ण अंदाज आलेला आहे. तर या अंदाजानुसार थोडंसं गडबड होते, हवामानामध्ये बदल होत आहेत. रविवार दिनांक 25 फेब्रुवारीला पूर्व विदर्भात अंशतः आभाळी वातावरण राहू शकते आणि गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये, पूर्व विदर्भातल्या या 4 जिल्ह्यांमध्ये 4-5 ठिकाणी हलका वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच्याबद्दल आपण आधीसुद्धा माहिती दिली होती आणि सोमवारी याच्यामध्ये वाढ होईल हे सुद्धा आपण आधी सांगितलं होतं. तर आपण जर सोमवारचा मॅप पाहिला तर बघा, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अमरावतीचा पूर्वेकडचा भाग, वाशिमचा काही भाग, वाशिम आणि हिंगोलीचा यवतमाळ लगतचा भाग, लातूरचा थोडासा या कर्नाटकाकडचा भाग, या सगळ्या भागामध्ये म्हणजेच 15 दिवसापूर्वी, 2 आठवड्यापूर्वी ज्या ठिकाणी पाऊस पडला, वादळी पाऊस पडला, काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली, त्याच भागात पुन्हा एकदा सोमवार दिनांक 26 फेब्रुवारीला पुन्हा वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. आणि हेच सोमवारचे जे जिल्हे आहे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अमरावतीचा पूर्वेकडचा भाग, यवतमाळ जवळपास पूर्ण, हिंगोली आणि वाशिमचा यवतमाळ लगतचा भाग आणि नांदेड जिल्हा जवळपास पूर्ण, परभणीचा नांदेड लगतचा भाग जर एवढा सोडलं तर बाकी ठिकाणी हे काही पावसाचा अंदाज नाही. मात्र या जिल्ह्यांमध्ये, या भागामध्ये आपण पाहताय जिथं रंग बदललेला दिसतो अशा भागामध्ये सोमवारी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट, आणि त्याच पद्धतीनं त्याच भागामध्ये मंगळवारीसुद्धा काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. मात्र बुधवारपासून, हे बुधवार दिनांक 28 पासून वातावरण स्थिर होण्यास सुरुवात होईल. 28 फेब्रुवारीपासून वातावरण स्थिर होईल, मग काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. मात्र तापमानात वाढ पुन्हा बुधवारपासून तापमानामध्ये वाढ होईल. 40 अंशापर्यंत तापमान जाण्याचा अंदाज आहे. 1 मार्चच्या आसपास हवामानात काही बदल असल्यास आपण परत नवीन एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, बहुतांश शेतकऱ्यांचं हरभरा काढणीला आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी लगेच हरभरा, या भागातल्या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लगेच हरभरा किंवा गहू कापणीला आला असेल तर कापून ठेवा, त्याला झाकून ठेवा. मळणी करून घरात आणणं शक्य असेल तर फारच चांगलं, नाही तर मग कापणीला आलेलं असेल तर कापणी करून त्याला किमान झाकून तरी ठेवणं गरजेचं आहे. आणि अजून कापणीला आलेलंच नसेल कुठलं पीक शेतात उभं असेल, मग त्याला इलाज नाही. कुठे पडतोय त्याचं आपण 100% की बा इथेच पडणार याबद्दल सांगू शकत नाही. मात्र हे जे जिल्हे सांगितले तुम्हाला, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भ जे आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्ध्याचा सुद्धा काही भाग, यवतमाळचाही भाग, इथे तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. अमरावतीच्या पूर्वेकडे, हिंगोली आणि वाशिमच्या यवतमाळकडचा आणि नांदेड जिल्ह्यात जवळपास सगळीकडे, लातूरचा थोडासा, कर्नाटकाकडचा भाग, इथल्या शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.